बारसू जो उद्योग तिथे येऊ घातलेला आहे तो तिथल्या सर्वसामान्य गावकरी तिथले भूमिपुत्र यांना विश्वासात घेऊनच पुढे नेला जाईल। समृद्धीला असाच विरोध झाला होता, पण जेव्हा शेतकऱ्यांना कळलं की आम्हाला एवढा फायदा आहे याच्यामध्ये, आपोआप सगळे पुढे आले, त्यांना विश्वास नव्हता पैसे मिळतील की नाही। जी 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 विचारसरणी समृद्धीला विरोध करत होती तीच विचारसरणी बारसूत विरोध करते बिलकुल। आणि म्हणून जेव्हा शेतकऱ्यांना त्या गावकऱ्यांना कळेल, आता ती जमीन देखील तिथे उपजाऊ नाही आहे, कातळ आहे, जेव्हा त्या जमिनीचे पैसे लोकांना माहीत पडेल की एवढे पैसे आम्हाला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला आणखी जी काही चांगल्या प्रकारची जमीन शेती आम्ही विकत घेऊ शकतो, आणखी आमचे पैसे इतर व्यवसायासाठी वापरू शकतो, हे जेव्हा त्यांना त्याचा फायदा कळेल तेव्हा लोक येतील। आणि आमची सरकारची भूमिका एकदम स्पष्ट आहे की लोकांच्या संमतीनेच प्रकल्प कुठलाही असला तरी सुद्धा जोर जबरदस्तीने कुठलाही प्रकल्प पुढे रेटला जाणार नाही। आणि मला विश्वास आहे की जेव्हा तिथल्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना या प्रकल्पाचा फायदा कळेल आणि त्यांना जे काही म्हणजे जो त्या जमिनीचा मोबदला जो आहे तो जास्तीत जास्त कसा मिळेल यासाठी देखील आमचा प्रयत्न असणार। आपण फार बरं झालं स्वतःच जमिनीच्या मोबदल्याचा मुद्दा काढला, मलाही तो प्रश्न विचारायचा होता। कसं आहे आपण स्वतः पश्चिम महाराष्ट्रातून येता आणि महाराष्ट्राच्या प्रगतिशील वाटचालीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचं योगदान जेवढं आहे, माझं असं वैयक्तिक निरीक्षण आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचं त्यासाठीचं बलिदान दीडपट जास्त, याच्या तुलनेमध्ये इतर भागांमधली परिस्थिती वेगळी आहे। कारण तिथे मोबदल्याचा पैसा कोणीतरी दुसरा लुटून नेतो ही भीती सर्वाधिक आहे। बारसूतला एक अन एक रुपया संबंधिताच्या खात्यात जाईल तो नको त्या हातांमध्ये जाणार नाही, हे एकनाथ शिंदे सांगणार आहेत का? 100%। कारण समृद्धीमध्ये आम्ही असंच केलं, RTGS केलं। तुम्हाला मी मुद्दाम सांगेन, बुलढाण्यामध्ये मी गेलो होतो फील्डवर, त्यांच्याशी बैठक केली, ते म्हणाले अमुक प्रकल्पाचे आम्हाला पैसे मिळाले नाहीत, पूर्व इतिहास त्यांनी सांगितला। बोलले याच्यामध्ये तसं होणार नाही, RTGSने पैसे तुम्हाला मिळतील। मी स्वतः त्या खरेदी खतावर ॲज अ विटनेस म्हणून स्वाक्षरी केली, त्याची चर्चा खूप झाली, पण मी सांगितल्यानंतर त्याला 2 ते 3 तासामध्ये त्याच्या खात्यात RTGS झाले। आणि तसंच यामध्ये या शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचे जे भूमिपुत्र आहेत त्यांचे पैसे एकही रुपया इतर कुणाच्या हातात जाणार नाही, त्याच्या खात्यामध्येच RTGSच्या माध्यमातून ते जमा कसे होतील याचा देखील जेव्हा ते स्वतः कन्सेंट देतील, संमती देतील, तेव्हा नक्कीच त्यांना त्याचा अनुभव येईल।